पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमीन। हालेलुया। आज शुद्ध विचाराने पवित्र विचाराने वचन ऐकण्यासाठी हृदयाची तयारी करून आमला आश्रमचा यूट्यूब चॅनल उघडलेल्या तुम्हा सर्वांना येशू एक सुंदर आशीर्वाद देत आहे। येशूने मला सांगितलं असे बोलावं, आशीर्वादित होऊ दे। हालेलुया। तुम्ही अगदी सुरुवातीलाच आशीर्वादित झालेले आहे। हालेलुया। प्रियानो, तुमच्यामध्ये असे कोणतरी एक व्यक्ती आहे ज्यांच्या एवढे भागामध्ये कंबरचा वरचा भाग, बरगडीचा कालचा भाग, असे या पाठीमागच्या या भागातून असे जे दुखणे कोणाला तरी होत आहे, त्या व्यक्तीला या आशीर्वादाचा सुंदर एक अभिषेक मिळालेला आहे। हालेलुया। आणखीन कोणतरी आहे ज्यांना एकदम भ्रमिष्ट होऊन खरोखर जे नाही अशा गोष्टी त्यांना इकडे तिकडे दिसत आहे। प्रेज द लॉर्ड। कोण किती बोललं तरी ते त्यांना पटणार नाही, कारण त्यांना खरोखर असं दिसलेलं आहे। हालेलुया। ही जे परिस्थिती आहे त्यातून आत्ता वचन ऐकत असताना प्रभूने काही लोकांना मोकळा केलेला आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तुमच्यामध्ये काही लोक देवानी तुम्हाला दिलेले नाही असा काही ओझ डोक्यावर घेऊन आहे। प्रेज द लॉर्ड। देवाला वाईट वाटते जे ओझ देवानी तुम्हाला दिलेले नाही ते तुम्ही का घेऊन फिरताय म्हणून। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। प्रिय बंधू बहिणींनो, या दिवसांमध्ये आपण इब्रियरांस लिहिलेले पत्र 6 अध्यायाच्या संबंधामध्ये अभ्यास करत होतो। हालेलुया। वचन ऐकत होतो आपण। हालेलुया। या वचन भागामध्ये आपण पाहू शकतो अशा एक सुंदर गोष्ट। हालेलुया। 14 वचनामध्ये आणि 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे। इब्रियरांस पत्र 14 आणि 15 वचन आता आपण ऐकूया। मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन। त्याने धीर धरिला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला। इस्रायल लोकांसाठी खूप महत्वाचा दोन आशीर्वाद आहे। प्रेज द लॉर्ड। आशीर्वाद देईनच देईन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। या आशीर्वादा बरोबर जाणारी एक गोष्ट आहे, तुला मी बहुगुणित करी। प्रेज द लॉर्ड। आता या कोरोनाच्या काळामध्ये आपल्यामध्ये अनेकांच्या कुटुंबांमधून ग्रँडफादर, आई बाबा, भाऊ बहीण, मुलं, मुलांचे मुलं, अगदी जवळचा नातलग, मित्रमंडळी, अनेक लोक गमवलेले अनेक लोक आपल्यामध्ये असे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। देव परमेश्वर या काळामध्ये आपल्याला पण या वचन सांगत आहे म्हणून आपण ऐकूया। प्रेज द लॉर्ड। मुलं नाहीत अशा जे जोडप आहेत त्या जोडपी सुद्धा या गोष्टी आपल्या हृदयामध्ये स्वीकार करूया। देव परमेश्वर आपल्याला सांगत आहे, तू विश्वासाने धीर धरायला तयार असेल तर, काल आपण पाहिलेले वचन आहे ते, तू विश्वासाने धीर धरायला तयार असेल तर, हालेलुया, तुला परमेश्वर देणारा आशीर्वाद पण मिळणार, परमेश्वर तुला बहुगुणित करणार। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तुझ्या काम धंद्यावर, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये या आशीर्वाद येणार।
अनेक लोक कोरोनाचा भयानक त्रासातून जात आहे अशा या काळामध्ये या स्थितीतून बाहेर पडलेले काही लोक आहेत प्रेज द लॉर्ड जे कोणी या भयानक स्थितीतून बाहेर पडलेला आहे त्यांना बसलेले जे धक्का आहे त्या धक्क्यातून बाहेर पडणे अगदी अजून कठीण होत आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया माझा प्रिय बंधू बहिणीनो देवाचे वचन आपल्याला जीवन देणार जोरदार जीवन देणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया माझा भाऊ जेव्हा मरण पावले 13 तारखेला मरण पावले हालेलुया त्यानंतरच्या दिवसांमध्ये माझ्या वहिनीला हे जे दुखणे आहे जे दुःख आहे ते एवढे डोक्या वरचा होता प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो एक दोन दिवसापूर्वी एक संध्याकाळच्या वेळी मी घरातील लोकांना फोन मध्ये बोलवलं मी त्यांना देवाचे काही वचन समजावून दिलं प्रेज द लॉर्ड माझ्या वहिनीच्या मुखातून आवाज निघत नव्हता हालेलुया मी थोडी वेळ देवाच्या वचनाद्वारे त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर शेवट मला दिसलं त्यांचा आवाज बदलले त्यांना परमेश्वराने धीर दिले हालेलुया परमेश्वराच्या वचनाचा कोल अर्थ ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये कुटुंबामध्ये त्रास येऊन गेलेला आहे त्यांना ते अनुभव घेणे खूप गरजेचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया सर्वात पहिले माझ्या भावानो बहिणीनो तुम्ही हे सत्य जाणा प्रेज द लॉर्ड दुःख सहन ख्रिस्ती लोक न घाबरणारी गोष्ट आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया या दिवसांमध्ये आपण त्या गोष्टीबद्दल अभ्यास करत होतो काही दुःख सहन हक्काचं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया डाव्या बाजूला जो चोर होता हालेलुया त्यांनी हक्काचा दुःख सहन या माझ्या हक्काचा दुःख सहन आहे म्हणून कबूल नाही केलं यातून कसे बाहेर पडू शकतो एवढेच एक विचार त्याने डोक्यात घेतले हालेलुया उजव्या बाजूला जो चोर होता तो चोर असून त्यांनी माझ्याकडून खूप मोठ्या मोठमोठ्या चुका झाल्या म्हणून कबूल करायला त्यांना जमलं हालेलुया त्याचा आशीर्वाद असं झाला तो चोर स्वर्ग चोरून घेतले ते आहे त्याचा नम्रता हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया ख्रिस्त मंडळी आपल्याला एक उंच प्रकारचा विचाराकडे घेऊन जात आहे हालेलुया हालेलुया तुम्ही ऐकलेलं असेल जॉन ऑफ द क्रॉस म्हणून प्रेज द लॉर्ड हालेलुया क्रूसाचा योहान प्रेज द लॉर्ड हे जे महान संत आहे त्यांच्या जवळ एक दिवशी देव परमेश्वर प्रकट झाला आणि येशूने त्यांना विचारलं मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो जॉन ऑफ द क्रॉसने येशूला सांगितलं मला भरपूर चाळणूक आणि निंदा पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया मला भरपूर चाळणूक आणि निंदा पाहिजे हालेलुया प्रेज द लॉर्ड निंदकांच्या कडून काय करून सुटता येते म्हणून आपण बघतो इथे येशूच्या हृदयाचा अनुभव घेतलेल्या येशूच्या दुःख सहनामध्ये भागीदार होताना स्वर्गातून मिळणारा जे आशीर्वाद आहे ते केवढे खोल आहे म्हणून अनुभव घेतलेल्या जॉन ऑफ द क्रॉस सांगत आहे मला भरपूर त्रास आणि
निंदा चालूक हे मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये दुःख सहनाचा वेळ येत आहे तेव्हा आपण ख्रिस्ताला अगदी जवळून जाणतो, जवळून अनुभव घेतो. हालेलुया. काल मी तुम्हाला सांगितलं, ख्रिस्ताला पाहू शकतो, ख्रिस्ताला ऐकू शकतो, ख्रिस्ताचा अनुभव घेऊ शकतो खरा निष्पापी दुःख सहनामध्ये आपण असताना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत लहान तेरेजा यांच्या जीवनामध्ये झालेली एक घटना आठवत आहे. प्रेज द लॉर्ड. संत लहान तेरेजा याना गैरसमजमुळे सुपीरियर सिस्टरनी कॉन्व्हेंट मध्ये कोणतरी निष्काळजीपणामध्ये खिडकी जवळ ठेवलेल्या एका काचेच्या डब्बाबद्दल पकडले. पुढच्या वेळी असला वस्तू थोडा काळजीपूर्वक ठेव असे मोठी सिस्टरनी ओरडून तिला बोलली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेल्या संत लहान तेरेजा त्या क्षणामध्ये गुडघे टेकले, जमिनीची मुखा घेतले आणि मोठ्या सिस्टरांना सांगितलं, सिस्टर मी जरूर आता पुढे विशेष काळजी घेईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, संत लहान तेरेजा मनामध्ये त्या क्षणामध्ये एक गोष्टीची आठवण केली, ते म्हणजे शेवटच्या न्यायदिनी परमेश्वराच्या समोर उभे राहणार आहे तेव्हा हे सत्य काही आहे म्हणून उघडकीस येणार ना. प्रेज द लॉर्ड. या विचाराला लहान तेरेजानी वाईट विचार मनामध्ये आणलं म्हणून सांगत येशूकडे सॉरी बोलली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य कधीतरी प्रकट होऊ दे म्हणून सुद्धा आपण विचार करायची काय गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कॅथोलिक चर्च मध्ये आपल्याकडे जे संत लोक आहेत, हालेलुया, ते हिरा सोन्यापेक्षा चमकणार आहे. हालेलुया. कारण ते परमेश्वराला जवळून जाणलेले लोक आहे. हालेलुया. आज आपण ऐकलेले जे वचन आहे त्या वचनामध्ये अब्राम विश्वासाद्वारे आशा धरून, दृढ आशा धरून, हालेलुया, धीर धरून कशा प्रकारे देवानी दिलेली अभिवचन मिळवलं याबद्दल ऐकत होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धीर धरण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला शक्ती पुरवणार. धीर धरणाऱ्या सगळ्यांना पेंटेकोस्टचा अनुभव रोज रोज मिळत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सिस्टर एक वचन वाचणार आहे, मत्तयग्रंथ शुभवर्तमान 5 अध्यायातील 11 वचन. आपण सिस्टरांच्या मागे या वचन बोलूया. मत्तय अध्याय 5 वचन संख्या 11. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा वचाल करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लबाडीने आपल्या विरुद्ध
बडबडणारे कुरकुर करणारे निंदा करणारे लोक प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड त्यांना देवानी आपल्याला स्वर्गाकडे पाठवून देण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणून या वचन आपल्याला खात्री करून देत आहे. आता आपण साक्षी ऐकूया आणि आशीर्वाद स्वीकार करूया. मी शालिनी करवानो राहणार बुलगाव वसई. माझ्या 3 साक्षी आहेत. माझ्या हाताचे दुखणे बरे झाले. ॲसिडिटीचा त्रास निघून गेला. संडासाचे दुखणे बरे झाले. मागील ऑगस्टमध्ये फादरांनी प्रेयरमध्ये सांगितलं कोणाचा तरी ॲसिडिटीचा त्रास निघून जात आहे. माझा 13 वर्षाचा हा ॲसिडिटीचा त्रास लाईव्ह प्रार्थनेमध्ये मी भाग घेतला तेव्हा मला संदेश मिळाला आणि तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला. दुसरी साक्ष माझी हाताच्या दुखण्याची फादरांनी सांगितलं कोणाचं तरी एक जॉईंटमध्ये हाताचं दुखणे बरं होत आहे. तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला आणि माझ्या हाताची दुखणे बरे झाले. तिसरी साक्ष हा सप्टेंबर महिन्याच्या लाईव्ह प्रार्थनेमध्ये फादरांनी सांगितले कोणाच्या तरी संडासाच्या धागेची दुखणे प्रभू येशू आज बरे करत आहे. ते तो संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला आणि माझ्या संडासाच्या दुखणे बरे झाले. म्हणून मी मरिया मातेचे फादर बेनी अमलाश्रम आईचे आणि अमलाश्रम टीमचे मी आभार मानते. धन्यवाद येशू. प्रेज द लॉर्ड. आभारी. प्रेज द लॉर्ड. मी आशा डिब्रेटो राहणार वसई. मी माझ्या बहिणीच्या मुलीची साक्ष देत आहे. सकाळी 25 मार्च ह्या दिवशी माझ्या बहिणीचा मला फोन आला. ती खूप रडत होती. मी तिला विचारलं काय झालं म्हणून. तिने मला सांगितलं की तिच्या मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी तिला खूप धीर दिला, घाबरू नको, मायाळू कुमारी मरियेची प्रार्थना 33 वेळा कर, मुलगी लवकर बरी होईल. तिने मायाळू कुमारी मरियेची प्रार्थना रात्रंदिवस चालू ठेवली. हळूहळू मुलगी बरी होऊ लागली. 6 दिवसानंतर माझ्या बहिणीची टेस्ट होणार होती. मी तिला सांगितलं की रिपोर्ट निगेटिव्ह येतील. मी पण प्रार्थना करते आहे तुमच्यासाठी, प्रार्थना चालू ठेव. तिने टेस्ट केली. मायाळू कुमारी मरियेच्या आशीर्वादाने दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले. फक्त कोविडच नाही तर बाकीचे सिटी स्कॅन आणि ब्लड टेस्टसुद्धा नॉर्मल आल्या. या मायाळू कुमारी मरियेच्या उपकाराबद्दल व बाळ येशूच्या उपकाराबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. माझ्या अब्बाला पित्याला धन्यवाद देते. पवित्र आत्म्याला धन्यवाद देते. हालेलुया. फादर बेनीचे व्हिडिओ मी रोज ऐकत असते. फादर, तुम्ही आमच्यासाठी खूप प्रार्थना करता. सर्व सिस्टर्स प्रार्थना करतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. तुमच्या कार्यावर प्रभूचा भरपूर आशीर्वाद असावा व तुम्हाला चांगले आरोग्य लाभावे. ही अधिकाधिक व्हिडिओ लोकांनी पहावेत, हीच प्रभूकडे प्रार्थना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने मला बरं केलंय. येशूच्या आशीर्वादाने माझी पायाची दबलेली नस बरी झाली आहे. डॉक्टरांनी मला 1 महिनाभर आराम करायला सांगितलेलं, बेडवरून उतरायचं नाही. पण परमेश्वराच्या आशीर्वादाने माझं हे बेड रेस्ट पण मी अजिबात घेतली नाही. मी एक विधवा महिला आहे. माझी 2 लहान मुलं आहेत. सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मी खूप टेन्शनमध्ये होते. मी आराम केला पण एवढा पण आराम नाही केला. आणि माझा पाय आता पूर्णपणे बरा झाला आहे. परमेश्वराने मला आशीर्वाद दिला आहे. जो मला डॉक्टरांनी पॅरालायसिसचा प्रॉब्लेम किंवा नर्स ऑपरेशनची वेळ असं येण्याचं सांगितलं होतं आणि ते परमेश्वराने मला आशीर्वाद दिल्यापासून फादरांनी माझ्या कानावर खूप प्रार्थना केल्या, सिस्टरांनी प्रार्थना केल्या आणि त्या औषधांना आशीर्वाद दिला आणि त्या गोळ्याच्या सहाय्याने परमेश्वराच्या आशीर्वादाने मी आता पूर्णपणे बरी झाले. हा आजारातून मी बाहेर पडले आहे आणि आता मी थोड्या दिवसांनी कामही करू शकते. 20 दिवसामध्ये हा आजार माझा बरा झाला आहे. डॉक्टरांनी मला म्हटले खूप तुम्ही नशीबवाले आहेत की तुमचा आजार हा लवकर बरा झाला आहे, नाहीतर मग तुमची नस आहे ना पूर्ण बाहेर आलेली मासातून. एवढं तुम्हाला MIR मध्ये त्यांना कळून चुकलेलं. आणि ते कसं झालं तर मी म्हणजे परमेश्वराने मला आशीर्वाद दिला असं मी डॉक्टरांना सुद्धा सांगितलं. ते माझ्या चेहऱ्याकडेच बघत राहिले. हालेलुया येशू. धन्यवाद प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा बरोबर असो. शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद
देवू आमीन। डोक्याच्या संबंधामध्ये काहीतरी स्रव कमी जास्त होत आहे म्हणून त्रासातून जाणारा एका व्यक्तीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे। छातीमध्ये घाबरल्यासारखा होऊन खूप त्रासातून जाणारा काही लोकांना पवित्रात्मा आता आशीर्वादित करत आहे। डोळे सुजल्यासारखा होऊन त्रास होत आहे अशा काही लोकांना प्रभूने आशीर्वादित केलेला आहे। लघवीच्या जागेच्या संबंधातील काही फोडी वगैरे आलेले कुणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे। पाठीवरती कांद्याच्या हाडाच्या जवळ असलेले भागातील दुखणे येशू दूर करून देत आहे। डोकं जड झाला आणि खूप त्रासातून जात आहे अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे। हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड। काही लोकांना प्रभू सांगत आहे तुझ्यामध्ये जे काही शॉर्टकमिंग्स आहे कमतरता आहे कमजोरपणा आहे ते मी जाणतो मी तुला मदत करी। हालेलुया गुडघ्याच्या सांध्याच्या संबंधातील त्रास येशू दूर करून देत आहे। स्तनाच्या संबंधातील निपळच्या भागातील त्रासातून जाणाऱ्या एका स्त्रीला प्रभू आता आशीर्वादित करत आहे। मानेचा दुखणे येशू बरे करून देत आहे। उलटी करायला वाटते आणि डोक गरगरल्यासारखा वाटत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे। पोटाचा राईट साइडला एका बाजूला होत आहे असे दुखणे प्रभू दूर करून देत आहे। बप्तिस्मा स्वीकार करायच्या विचारामध्ये असलेल्या तिघांना येशू आशीर्वादित करत आहे। आतडीच्या संबंधातील त्यांचा त्रास प्रभू आता दूर करून देत आहे। मानसिक स्थिती बिघडलेल्या काही लोकांना पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे। वारंवार सर्दीमुळे वगैरे शिंग आल्यासारखा त्रास होत आहे अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे। विश्वासामध्ये दृढ होऊन पवित्र जीवन जगायला पवित्र आत्मा अनेकांना सूचना देत आहे। आत्ता नित्य व चिरकाल आमेन।